नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव नितीन लहानू गुले। मी राहणार आडगाव टप्पा, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मी शेतकऱ्यांसाठी हे मल्चिंग पेपर पसरवण्याचं हातयंत्र बनवलेलं आहे। तर मी आता तुमच्याशी या मशीन संदर्भात काहीतरी माहिती सांगणार आहे आणि तीन मुद्द्यांवर मी तुमच्याशी आता बोलणार आहे। पहिला म्हणजे हे मशीन जे बनवलंय आपण, ही संकल्पना माझ्या मनात कशी आली हे मी आधी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा, याचे फायदे काय आहे, हे जे मशीन आहे आपलं याचे फायदे काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तिसरा मुद्दा जो आहे तो, हे जे मशीन आहे हे विक्रीसाठी कसं उपलब्ध होईल किंवा त्याची किंमत काय असेल काय, याबद्दल पण आपण थोडी चर्चा करणार आहोत। तर आता आपण या मशीन संदर्भात थोडी आधी संकल्पना माझ्या मनात कशी आली हे मी आता मी तुम्हाला सांगणार आहे। की झालं काय की आता सध्या भारतभरामध्ये देशात जगात COVID-19 या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं लॉकडाऊन असल्या कारणानं एका ठिकाणी आपण 5 किंवा 10 माणसं जमा करू शकत नाही, सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा कुठेही असेल। तर मग मी एक विचार केला की आपल्या आता एक हा जो रोल असतो हा एक रोल असतो, हा रोल पसरवण्यासाठी 5 ते 6 माणसं लागतात, 5 ते 6 माणसं लागतात। तर मला मग एक माझ्या मनामध्ये एक विचार आला की हेच काम आपण 2 माणसात करू शकतो का। त्याचं कारण असं की रोग हा जो आजार आहे तो वाढला नाही पाहिजे किंवा त्याला चालना पण नाही मिळाली पाहिजे, या हिशोबाने मी हे यंत्र तयार केलं। आणि दुसऱ्या मुद्द्यावर मी तुमच्याशी बोलतो की या मशीनचे फायदे काय आहेत, फायदे मी आता तुम्हाला सांगणार आहे। मुळात हा एक जो रोल आहे, पेपर रोल आहे, तो मिळतो 900 रुपयाला, 900 साडे 900 1100 रुपयापर्यंत पण मिळतो। तर त्या रोलची किंमत 900 रुपये, 950 किंवा 1100 रुपये असते। आणि हाच रोल जो 1200 फुटाचा असतो लांबीला, तर तो पसरवण्यासाठी जवळजवळ आपल्याला मजूर लोक 600 ते 700 रुपये घेतात, 600 रुपये घेतात जवळजवळ। आणि आपल्याला दिवसभरामध्ये समजा आपण जर 10 रोल पसरवायचे असतील तर 10 रोल पसरवण्यासाठी आपल्याला खर्च जो येतो तो 6000 रुपये आपल्याला द्यावा लागतो। तर हे जे मशीन मी बनवलंय हे कमी खर्चामध्ये बनवलंय, टिकाऊ पण आहे। आणि याचा एक फायदा म्हणजे असा की तुम्ही कमी मनुष्यबळ लागतं। आणि दुसरा महत्वाची गोष्ट, तुम्ही फक्त 2 माणसं, फक्त 2 व्यक्ती फक्त पुढे ओढत चालू शकता आणि मागं पेपर पसरला जाऊ शकतो, हा एक फायदा। आणि दुसरा एक फायदा, तुम्ही पैशाची बचत होते। जसं मी तुम्हाला आधी बोललो की हा रोल 900 रुपयाला मिळतो आणि पसरवण्यासाठी मजूर लोक 600 रुपये घेतात एक रोल पसरवण्यासाठी। तर ह्या मशीन जर आपण याचा उपयोग केला तर कमी मनुष्यबळामध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये, वेळेची सुद्धा बचत होते, कमी वेळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकतो आणि हे करू शकतो। सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आणि चांगलं मशीन आहे। तर आपण काय करतो, आणि याची एक अजून एक फायदा, एकदम हलका आहे आणि उचलण्यासाठी एक माणूस उचलून ठेवू शकतो। आणि पेपर पेपर पेपरसाठी आपण हे केलेलं आहे, त्याला पेपरसाठी हा जो पेपर इथं अडकवलाय आपण, ते विषय असा आहे की आपण जर पाठीमागे टाकला इथं आणि इथून फक्त पुढे 2 जणांनी ओढत चालायचं, थोडं वेट ठेवायचं पाठीमागे, हे वेट ठेवल्यावरती काय होणार की तो पेपर व्यवस्थित दाबला जातो, पाठीमागच्या बाजूला चांगला व्यवस्थित दाबला जातो आणि कमी वेळामध्ये आपण जास्त काम करू शकतो। तर आता मी तुम्हाला या संदर्भात सांगितलं, 2 मुद्दे झाले। आता तिसरा मुद्दा महत्वाचा तो असा की आता विक्रीसाठी आता विकणार कसं, बऱ्याच जणांनी मला विचारलं का तुम्ही उपलब्ध केलंय का, काय कसं करणार। तर यासाठी आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी याच्यासाठी पेटंटसाठी मी प्रयत्न केले, पेटंटसाठी आता मी हे केलं, पेटंटसाठी प्रयत्न केला असल्यामुळे आता आपण ही जे विक्रीसाठी करणार 1 जूनपासून आपण विक्रीसाठी सुरुवात करणार आहोत। त्याचं कारण असं आहे की आता याच्यात आपण हे जे यंत्र बनवलं आहे याच्यामध्ये हा पेपर रोल आहे, याची रुंदी आहे, याची जी रुंदी असते या 3.25 फुटाची। आणि अनेक म्हणजे अनेक शेतकरी जे असतात, काही 3.25 फुटाचा पेपर रोल पसरवतात, काही 4 फुटाचा पण पसरवतात। हे जे यंत्र बनवलं आहे आपण, हे फक्त 3.25 फुट पसरवेल असं बनवलं आहे। तर आपण जे यंत्र बनवणार आहे उद्या परवापासून जे यंत्र आपण बनवणार आहोत, तर ते आपण खोल फिटिंग असणार आहे। तुम्ही शेतकऱ्यांना 3.25 फुटाचाही पेपर पसरवू शकता आणि 4 फुटाचा पण पेपर पसरवू शकता। अशा प्रकारचं आपण यंत्र बनवणार आहे आणि याची आता आपण मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते आपल्या इथंच करणार आहोत। हेच कोणाला जर लागणार असेल, कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा, आपण 1 जूनपासून सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत। धन्यवाद।